हाय फ्रेंड्स, मी संजना. आज तुम्हाला कारवार स्पेशल करंजा बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी मैदा, मीठ लागणार आहे, तूप आणि पीठ मळण्यासाठी पाणी. एका भांड्यामध्ये मी आता हे एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, चवीपुरतं मीठ, 2 चमचे तूप, आता हे असंच कोरडं आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ अगदी घट्ट मळायचं आहे. आता इथे मी 1.5 वाटी पिठाला अगदी 1/2 वाटी पाणी वापरलेलं आहे. थोडं थोडं बघून घालायचं आहे आणि अगदी घट्ट मळायचं आहे जरा पीठ स्टार्टिंगला. आता हे 15 मिनिटासाठी आपण रेस्टला ठेवायचं आहे. तर आता झाकण ठेवून मी हे 15 मिनिटं ठेवून देते. आता करंजीचं आतलं जे फिलिंग असतं सारण, त्याची तयारी करूया. तर इथे मी 2 वाटी सुखं खोबरं घेतलेलं आहे, 1/2 वाटी बारीक रवा, त्यानंतर खसखस, तीळ, वेलची जायफळ पावडर, तूप, मीठ, साखर. पातेलं तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी हे 2 वाट्या सुखं खोबरं घालते. लो फ्लेमवर अगदी छान भाजून घ्यायचं आहे खोबरं. खोबरं भाजून झालेलं आहे. असं केल्याने काय होतं की आपला चुरण खूप दिवस टिकतो आणि करंजाही खूप दिवस टिकतात. आता 1 टेबलस्पून खसखस भाजून घेते. खसखस भाजून झालेली आहे. आता 1 टेबलस्पून तीळ घालते. सगळं साहित्य मी कोरडं भाजून घेतलं होतं. आता 1 टेबलस्पून एवढं तूप घालते. त्यामध्ये रवा घालून आता छान खमंग भाजून घ्यायचा आहे. रवा छान गुलाबी रंगावर भाजून घेतलेला आहे. खमंग वास येईपर्यंत भाजायचा आहे अगदी लो फ्लेमवर. आता मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. जोपर्यंत मिश्रण थंड होते तोपर्यंत साखर मी पावडर करून घेणार आहे मिक्सरमध्ये. मिश्रण थंड झालेलं आहे. आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे मी. 1 टीस्पून वेलची जायफळ पावडर आहे. त्यामध्ये मी थोडीशी साखर घालून ती पावडर करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. आता ही पिठी साखर घालायची आहे. सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. करंजीचं सारण रेडी आहे. साखर आवडीप्रमाणे घालू शकता, किती गोड तुम्हाला आवडतं तेवढं. तर आता करंजा बनवायला सुरुवात करूया. 15-20 मिनटं झालेली आहेत. इथे मी थोडं सुखं पीठ घेतलेलं आहे पारी लाटण्यासाठी. आणि पीठ व्यवस्थित झालेलं आहे. आता बघा, मऊ झालेलं आहे. आपण जेव्हा मळत होतो तेव्हा घट्टच मळलेलं होतं. अशा प्रकारचे गोळे करून घ्यायचे आहेत मीडियम साईजचे. अगदी लहान पण नाही आणि अगदी मोठे पण नाही. आणि आता असे पारी लाटून घ्यायची आहे आपल्याला. आता ही पारी जी आहे अगदी पातळ लाटायची आहे. इथे मी 4-5 पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आणि पाऱ्या लाटत असताना इथे मी लो फ्लेमवर तेल तापत ठेवलेलं आहे. आता 1-1 पारीमध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे. साईडने मी त्याला आता असं पाणी लावणार आहे म्हणजे ते व्यवस्थित चिकटतील. आता करंजी फोल्ड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित दाबून घ्यायचे आहेत कडा. आता ह्या ज्या कडा ज्या आहेत हे चिरण्याने असं चिरून घ्यायचे आहेत. प्लेटमध्ये थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ जे तुम्ही वापरता ते घालून घ्यायचं आहे आणि अशा करंजा तयार करून ठेवायच्या आहेत. इथे मी 4-5 करंजा रेडी करून घेतलेल्या आहेत. लो फ्लेमवर तेल तापत ठेवलं होतं. आता पिठाचा गोळा घालून बघूया तेल तापलंय का.
तर तुम्ही बघू शकता पीठ लगेचच वर आलेलं आहे, म्हणजे तेल बरोबर तापलेलं आहे. आता करंजा तळण्यासाठी आता एक एक करून करंजा आपण तळून घेऊया. अगदी लो फ्लेमवर भाजायचं आहे. करंजीवर वरून असं तेल तुम्ही शिंपडत राहायचं आहे वरच्या भागावर. आता हळूच टर्न करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता छान असं कलर आलेला आहे. दोन्ही साईडला व्यवस्थित कलर यायला हवा आणि जास्त घाई गडबड घालायची नाही, नाहीतर करंजा छान भाजणार नाहीत आणि व्यवस्थित तशा हे होणार नाहीत, कडक वगैरे मऊ होतील त्या. म्हणून लो फ्लेमवर ह्याला पेशन्स लागतं. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता कलर अगदी छान आलेला आहे आणि खूप वेळ अलटून पलटून भाजायच्या नाहीत त्या. एकदा एक साईड झाली की नंतर नेक्स्ट साईड लगेचच होते. फ्लेम लोच ठेवायची आहे. करंजा घालते वेळी एकदा चार पाच अशा घालायच्या किंवा कढईत मावतील तेवढ्या घालायच्या, कारण तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहिलं पाहिजे. जास्त तापलं तर व्यवस्थित होत नाही. करंजा रेडी झालेले आहेत. पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि कारवारी करंजा ह्यासाठी म्हटलेला आहे कारण का मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. कारवारमध्ये जास्तीत जास्त लोक गव्हाच्या करंजा करतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा. तर अगदी मस्त झालेले आहेत खुसखुशीत अशा करंजा. तुम्हाला एक मोडून दाखवते. हे बघा छान आतमध्ये पुरण पण व्यवस्थित भरलेलं आहे. गणेश चतुर्थी आलेली आहे तर तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.